Hello students, today we will learn small letter B. How to write small letter B? तर मुलांनो आज आपण small letter B कसं काढायचं कसं लिहायचं ते आज आपण बघायचं आहे. तर याच्यात आपण picture ready करूया. चला तर मग पहिला लिहिण्याआधी picture ready करूया. बघा स्मॉल लेटर बी. स्मॉल लेटर बी. बी फॉर बैग. बी फॉर बैग. बी फॉर बीफ. बी फॉर बीफ. बी फॉर बास्केट. बी फॉर बास्केट. बी फॉर बियर. बी फॉर बियर. आता बघा बी फॉर बॅग. बी फॉर बॅग मध्ये बी स्मॉल लेटर बी रेड कलरनी लिहिलेला आहे. बघा आहे ना बी फॉर बॅग. बघा पहिलं अक्षर येणार आहे, पहिलं लेटर येतं ते कोणतं आहे, रेड कलरनं स्मॉल लेटर बी. बघा बी फॉर बास्केट. स्मॉल लेटर बी. तर आता हे स्मॉल लेटर बी कसं लिहायचं ते बघूया. बघा इथे कोणतं पिक्चर आहे, बॉल. दिस इज बॉल. बी फॉर बॉल. बघा स्मॉल लेटर बी काढायचं आपल्याला, सोपं आहे. बघा स्टँडिंग लाईन पुन्हा असं वरती जायचं आहे, फर्स्ट ब्लू लाईन पर्यंत आणि फर्स्ट ब्लू लाईन टू सेकंड लाईन को मेक स्मॉल लेटर बी. बघा स्टँडिंग लाईन वरती जायचं आहे आणि फर्स्ट लाईन टू सेकंड लाईन को मेक स्मॉल लेटर बी. तर आता आपण फोर लाईन मध्ये कसं लिहायचं ते बघू. बघा रेड लाईन टू सेकंड लाईन स्टँडिंग लाईन. रेड लाईन टू सेकंड लाईन स्टँडिंग लाईन पुन्हा वरती जायचे फर्स्ट ब्लू लाईन पर्यंत. फर्स्ट ब्लू लाईन टू सेकंड ब्लू लाईन कर्व मेक स्मॉल लेटर बी. स्मॉल लेटर बी. बी फॉर बॅग. पुन्हा एकदा बघा रेड लाईन टू सेकंड ब्लू लाईन स्टँडिंग लाईन पुन्हा फर्स्ट ब्लू लाईन पर्यंत जायचं आहे तसं आणि फर्स्ट ब्लू लाईन टू सेकंड लाईन कर्व मेक स्मॉल लेटर बी. स्मॉल लेटर बी. बी फॉर बॅग. बी फॉर बास्केट. बी फॉर बॉल. तर आज आपण स्मॉल लेटर बी कसं लिहायचं ते बघितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचे